आषाढीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीपासून ते काल पंढरपूर मध्ये झालेल्या आयुक्तांच्या बैठकीपर्यंत कोठेही पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्याचा विषय नसताना अचानक आज जिल्हा पोलीस प्रमुखांच्या स्तरावरून संचारबंदीचा आग्रह धरला गेल्याने पंढरपुरामधून प्रचंड प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत शहर सुरक्षित ठेवणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. एकतर आषाढी यात्रेसाठी राज्यभरातील भाविक येणार नाहीत, त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून या शहरातील फडकरी, दिंडीकरी तसेच मठाधिपती आणि संप्रदायाचे प्रमुख हे आषाढी एकादशी दिवशी शिखर दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करणार आहेत. परंतु पोलिसांनी 4 दिवस संचारबंदी करण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने भाविकांची ही वारी देखील पोहोच होणार नसल्याची भावना संप्रदायातून व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे मंदिर परिसरच नव्हे तर पंढरपूर शहराचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले आहे. गेल्या 15 दिवसांपासून थोडीफार अर्थकारणाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी आणि व्यापार बंदीचा हा निर्णय पंढरपूरला मागे नेणार आहे. एकीकडे मानकऱ्यांच्या नावाखाली शेकडो पासेस छापून परगावच्या भाविकांना शहरात मुक्त संचार करू देत असताना शहरातील नागरिकांना मात्र संचारबंदीच्या नावाखाली घरात कोंडून ठेवण्याचा हा प्रकार निंदनीय आहे अशी भावना व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल की काय अशी शक्यता असताना घराच्या बाहेर शिखर दर्शन देखील घेण्यासाठी बाहेर पडू दिले जाणार नाही हा निर्णय सर्वांच्याच मनाला लागला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख उद्या पंढरपूरमध्ये असताना त्यांच्या समोर नागरिक आणि संप्रदायातील काही मंडळी हा प्रक्षोभ व्यक्त करतील असे दिसते. सहनशील असलेल्या वारकऱ्यांनी आजपर्यंत केवळ प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाला सहकार्य केले आहे, परंतु केवळ प्रशासकीय अतिरिक्त ताण वाढू नये म्हणून पोलिसांनी घेतलेला हा तुघलकी निर्णय गृहमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षालाही नाराजीचा सामना करायला लावणारा आहे.